मंडळी, खरं तर चिवडा म्हटलं की आपल्याला दिवाळी आठवते, कारण दिवाळीमध्ये आपण बऱ्याच प्रकारचे खाद्यपदार्थ बनवत असतो. पण चिवडा या पदार्थाशिवाय दिवाळी हा सण अपूर्ण असल्यासारखाच वाटतो. चिवड्याचे देखील अनेक प्रकार आहेत, पण आज आपण चटपटीत कुरमुरीत असा भळंगचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर चिवडा बनवण्यासाठी इथे मी भडंग घेतले, जवळजवळ 1/4 किलो आहेत, आणि स्वच्छ असे चाळणीने चाळून घेतले. त्याच्यामधली घाण जी आहे ते निघून जाते. तर आपल्याला याला हलकंसं आता गरम करून घ्यायचं आहे. तर इथे मी सपाट असा पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये मुरमुरे जितके बसतील तितके मी फक्त गरम करून घ्यायचं, जेणेकरून त्याचा कुरमुरीतपणा जो आहे तो खूप जास्त दिवस राहील. त्यामुळे आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. तर खूप जास्त नाही भाजायचं, कारण त्या भडंगचा आकार जो आहे तो भाजून चपटा होईल. तर फक्त गरम करायचं हलकंसं. तर या पद्धतीने आपण गरम करून घेतलेलं आहे आणि एका मोठ्या परातीत मी काढून घेतलं आहे. आता त्याच पॅनमध्ये गरजेनुसार तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायचं आहे. तर पहिल्यांदा शेंगदाणे आपण त्याच्यामध्ये तळून घेऊयात. तर माझ्याकडे ऑलरेडी भाजलेले शेंगदाणे होते, पण कच्चे शेंगदाणे जर तेलामध्ये तळले तर ते अजून छान लागतात. तर हे पहिल्यांदा आपण तळून घेऊयात. आता शेंगदाणे तळून झाले की ते थोडंसं साईडला काढायचं, किंवा तुम्ही डायरेक्टली काढून घेतलं तरी चालेल, पण ते साईडला काढायचं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या मी उभ्या काप करून घातलेल्या आहेत तिथे मी. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता देखील घालायचा आहे, आणि कढीपत्ता जो आहे तो अगदी फ्रेश घ्यायचा आहे, जेणेकरून आपला चिवडा जो आहे तो त्याचा फ्लेवर खूप छान उतरेल चिवड्यामध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला जिरी मोहरी घालून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर घालू आहेत, आणि अजून तिखटपणा किंवा कलर येण्यासाठी इथे मी लाल तिखट घातलेलं आहे थोडंसं, 1 चमचा, कारण आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तर छानपैकी आपण हे तेलामध्ये आता परतून घेऊयात. तर हे परतून झालं की शेंगदाणे देखील त्याच्यामध्ये मिक्स करायचे, आणि छानपैकी शेंगदाण्याला देखील तो मसाला लागला जातो, त्यामुळे खूप छान चव लागते शेंगदाण्याची पण. तर अगदी सोप्या पद्धतीचा हा भडंगचा चिवडा आहे, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतं. तर हा अगदी सोपा आणि खूप सिंपल असा चिवडा आहे, नक्की बनवा, टेस्टी पण खूप लागतो. तर याच्यामध्ये अजून तुम्ही इंग्रेडियंट्स घालू शकतात तुमच्या आवडीनुसार. तर आता हे जे आहे ते आपल्याला पूर्णपणे त्या भडंगवरती घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी इथे डाळ घेतलेली आहे, मसाल्याची डाळ करून घेतलेली आहे ती. तर तुम्ही ऑलरेडी आपल्याला चिवड्याची डाळ भेटते ती तुम्ही तेलामध्ये परतून ते मसाला घालून तुम्ही अशी डाळ करू शकता. तर इथे मी तिखट शेव घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालण्यासाठी. तर तुम्हाला याची रेसिपी पाहायचे असेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, नक्कीच पहा. तर ती छानपैकी बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये घातलेली आहे, आणि चवीनुसार मीठ घातले. आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये चिवडा मसाला देखील घालू शकता, त्याने अजून छान टेस्ट लागते. किंवा अजून जे काही इंग्रेडियंट्स आहेत ते तुमच्या पद्धतीने अजून घालू शकता, ॲड करू शकता, जे की ड्रायफ्रुट्स वगैरे असतील ते पण. असंच खरं तर असाच चिवडा छान लागतो सिंपल. तर छानपैकी मिक्स करून घेऊयात. आणि आपला चिवडा मिक्स करून झाला की इथे तयार होणार आहे. तर अजून काही चिवड्याचे प्रकार मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, जर बनवायचे असतील तर नक्कीच चेक करा. तर या पद्धतीने आपला चिवडा हा तयार झालेला आहे पाहू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही देखील या दिवाळीला नक्कीच याचा सिंपल चिवडा बनवून पहा. तर याच्यामध्ये तुम्ही 4 ते 5 वाजता आपल्याला जेव्हा भूक लागते तर ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो घालून कोथिंबीर घालून खूप छान लागतं, नक्कीच बनवा. तर चला मग पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.